नमस्कार बी सी एन न्यूजच्या आमना सामना कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तेहत्तीसमध्ये आणि इथे आपण नगरसेवक आणि इथले नागरिक यांच्यामध्ये काय समस्या आहे कुठल्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे इथले नागरिक आपल्या नगरसेवकांसोबत थेट थे जे आहे चर्चा करणार आहेत चला तर आपण पहिले स्वागत करूया नगरसेवक जे आहे तिथले मनोज गावंडे सर नगरसेवक आहेत जे काँग्रेसकडनं आहेत बी जे पीच्या विशाखा बांते या नगरसेविका आहेत आणि भारती बुंदे नगरसेविका आहेत आणि वंदना भगत या काही कारणास्तव येऊ शकलेल्या नाही हे कार्यक्रमामध्ये तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत आ, माझा पहिला प्रश्न आहे नगरसेविकांना की कारण प्रभाग क्रमांक का तेहत्तीसमध्ये आपण कुठल्या प्रकारची विकास कार्य आतापर्यंत केलेली आहेत काय सांगाल आतापर्यंत काम आपण सगळीकडे स म्हणजे सग म्हणजे रस्त्याचे कामं केलेली आहेत आणि काही रस्ते आपण सगळे घेतलेले आहेत सिमेंट रस्ते, रस्ते वगैरे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याला भरपूर या प्रभागासाठी निधी दिलेला होता पण नंतर सरकार चेंज झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव हो, काही अर्थ म्हणजे आर्थिक तांत्रिक अडचणीमुळे हो ते कामं थांबलेली आहेत ते नक्कीच काही एक दोन महिन्यामध्ये चालू होतील असं मला विश्वास आहे नागरिकांना मी सांगू इच्छिते या ताईंचं म्हणणं आहे की आम्ही रस्त्यांची कामं केलेली आहेत आपण हाच प्रश्न या ताईंकडे घेऊन जाऊया तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठल्या प्रकारची जी आहे विकास कार्य केलेली आहे आपल्या कार्यकाळात काय सांगाल सर्वांना नमस्कार बी सी एन न्यूज चॅनलच्या सर्व सदस्यांना देखील नमस्कार विकास काम हे फक्त रस्त्यापासून नाही तर गल्लीपासून तर लोकांच्या घरापर्यंत हा विकास असतो मग यात स्वच्छता असो गडरलाईनचे प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो खेळाचे मैदान डेव्हलप करणं असो बगीचा डेव्हलप करणं असो यासारख्या सर्वांगीण विकासात आम्ही सगळे नगरसेवक तत्पर असतो आणि परीने कार्य करत असतो ज्या पद्धतीने आम्हाला निधी मिळतो किंवा आम्ही कामं ओढून आणतो त्या पद्धतीने कामं करतो फक्त विकासच नाही तर राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सुदा समस्या ज्या लोकांच्या आहे किंवा ज्या योजना सरकारमार्फत येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवणं प्रभावीपणे पोहोचवणं आणि त्याचा उपयोगसुद्धा लोकांना होणं हे देखील काम आम्ही करतो नक्कीच तुम्ही म्हणणं ऐकलेलंच आहे काय म्हटलं आहे मॅ मॅडमनी आता आपण मनोज गावंडेंजीकडे जाऊया त्यांना विचारूया की तुम्ही काय सांगू इच्छिता कुठल्या विकास कार्य आपण आतापर्यंत केली आहे मॅडम विकास कार्य हे निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे कारण विकास हा एक टप्प्याटप्प्याने होत असतो आम्हाला आमचं म्हणजे सरकार नसल्यामुळं मना किंवा जे काही आमच्याकडे फंडाचा अभाव खूप आहे पण तरी आम्ही प्रयत्न करतो की लोकांच्या ज्या डिमांड्स असतात ज्या एकदम जरूरी असतात जिथे आपल्याला लक्ष घालणं अत्यंत गरजेचं असते यात मोठी समस्या नागपूर शहरात जर तुम्ही म्हणाल तर गडरलाईनची खूप मोठी शक् म्हणजे त्रासदायक काम आहे कारण वॉटर लेवल जे आहे आपल्या नागपूर शहराचंच म्हणा किंवा आमच्या प्रभागात तर खूप मोठी समस्या आहे की लोकांच्या विहिरी खराब झालेल्या आहेत तर आमचा प्रयत्न आहे की शासनाकडनं पैसा घेऊन जर त्या गडर लाईन्स दुरुस्त करता आल्या तर जेणेकरून ज्या पाण्याची जी समस्या आहे लोकांना उन्हाळ्यात ज जा पाणी जास्त लागतं आणि ओ सी डब्ल्यूकडनं ज्या मुबलक प्रमाणात पाणी मिळू नाही शकत त्याकडे लक्ष द्यायचं आमचा मानस आहे की जेणेकरून लोकांना उन्हाळ्यात पाण्याचा त्रास होणार नाही आणि बाकी जे प्रयत्न होऊ शकतात तेवढे प्रयत्न आम्ही नक्की करतो की विकास हा लोकांच्या उपयोगी असला पाहिजे तर ज्याप्रमाणे आपण आपल्या नगरसेवकांचं म्हणणं ऐकलं आहे आपण नागरिकांमध्ये जाऊया नागरिकांना विचारूया की ज्याप्रमाणे नगरसेवक बोलले आहेत त्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जे विकास कार्य केले आहेत त्यामुळे तुम्ही किती समाधानी आहात चला तर आपण त्यांच्याशी थेट जाऊया आणि नागरिकांनाच विचारूया काय सांगाल का काका का तुम्ही इथे गेले कित्येक वर्ष राहत आहात आता सध्या हे नगरसेवक जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की आम्ही विकास कार्य केलेली आहेत तुम्हाला काय वाटतं किती समाधानी आहात ज्याप्रमाणे हे लोक बोललेले आहेत समाधानी आहोत वीस पंचवीस वर्षापासून राहत आहोत त्यांनी जे समस्याचं निवारण केलं ते योग्य आहे आम्हाला माहीत आहे त्यांनी जे गडर लाईन वगैरे काम केले त्यांनी नगरसेवकांनी तेवढं माहीत आहे रस्त्यांच्या विकासाबद्दल ज्या ताई बोललेल्या आहेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मी रस्त्याबद्दल गार्डन गार्डनबद्दल बोलू शकतो गार्डनमध्ये लॉकडाऊन पासून एकही चौकीदार नाही त्यामुळे इथे अनेक प्रकार घडून राहिलेले आहे त्यामुळे इथे हिरवं घास नाही तर लहान मुलं येतात मुली येतात छटकाने होते हे आणि कित्येकदा पण त्यांना त्या तेन माझी नगरसेवकाला बोललो सर्वांना बोलून राहिलो कोणी लक्ष द्यायला तयार नाही आता तिथला खेळ तुटला आहे पण पंधरा दिवसा पण पडलाच आहे ते झुला झुला आहे तो त्या छिद्र पडलेले आहे सामानाची नाचदूस घेऊन ते पडलेले सामान आहे याच्याकडे लक्ष कोण देणार इथे चौकीदार नाही चौकीदार असतात तर घेऊन कंप्लेंट केली असते इथे कोणी नागरिक कंप्लेंट करायला तयार नाही त्यानंतर इथे जुडू कराटेवाले येऊन ग्रुप खेळतात खूप बरसे खेळतात बाकी लोकांना घुमण्याचा त्रास होते फुटबॉल खेळतात आम्ही कराटेचा क्लास जो इथे घेतला जातो आहे त्याबद्दल तुम्हाला काही ऑब्जेक्शन काल जाधव जाधवसाहेबांनी ते बंद केलं इथे फुटबॉल खेळतात लोकांना लागतो तर त्यांना म्हणारा कोणी नाही चौकीदार लोक म्हणायला गेले की झगडे होतात सायंकाळी मुली आणि मुलं येऊन हे करतात शेडखाणी दिवसात जवळे ते एकामेकाचे करतात संध्याकाळी दारू पितात झगडे होतात मारापीठ झगडे होतात नक्कीच तुमचा प्रश्न घेऊन आपण नगरसेवकांकडे जातोय त्यांना विचारतो आहे की ज्याप्रमाणे इथल्या नागरिकांना गार्डनच्या समस्या आहेत ते उद्यानामध्ये येऊ शकत नाही जे आपले वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना जे लोक इथे लहान मुलं जे आहेत फुटबॉल खेळतात त्यामुळे त्रास होतो किंवा असामाजिक तत्वांचा इथे वावर असल्याचं त्यांच्याकडनं बोलला जाते काय सांगाल मी एवढंच सांगू शकेल की जर आत्ताच आमची पोलीस अधिकाऱ्यांसोबत पंधरा वीस दिवसापूर्वी मिटिंग झाली आहे त्या आम्ही त्यामध्ये आम्ही सगळ्या समस्या ठेवलेल्या आहेत त्या गार्डनमध्ये जे जे काही प्रकारण प्रकरण होत असतात ते आम्ही सगळ्या समस्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि माहिती आहे का त्यांना आम्ही सांगितलं आहे का जे आपली पेट्रोलिंगची जी गाडी असते ते तुम्ही रस्त्याने न जाता बा थोडा वेळ तिथं थांबले पाहिजे त्यांना बाहेर आतमध्ये कोणी मुलं मुली असतात बसलेले छेटखाण करतात कोणी दारू पितात गांजा पी करतात जे काही प्रकरण होत असतात तिथे जाऊन तुम्ही आतमध्ये जाऊन त्यांना बाहेर काढून ताबा पंधरा ता वीस मिनटं थांबलं पाहिजे किंवा मी तर एक मागणी केली की त्यांना एक पोलीस तिथे दिलं पाहिजे तुम्ही गार्डनमध्ये जोपर्यंत चौकीदार येत नाही तोपर्यंत पोलीस तिथे तिथे थांबलं पाहिजे ही मागणी मी तिथे केली आहे आणि जे आपलं यांनी काकाने सांगितले की इथले खेळणी तुटलेली आहेत हे सगळं तर आपण इथे जाळी म्हणजे आपण तशी तर काई, काई मी सन्माननीय आपले प्रदीपजी पोहाणे साय स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मी पंचवीस तीस लाखाची फाईल केली होती त्या गार्डनसाठी माहिती आहे का पण ती काही कारणास्तव नाही होऊ शकली तरी पण आता मी माझ्या फंडामधनं इथे ज्या ज्या काही समस्या होत्या गार्डनमधल्या आता जाळी तुटलेली आहे इथे काही काही ठिकाणी म्हणजे अर्धवट आय ब्लॉक लावायचं राहिलेले आहेत ते सगळे मी फाईल बनवले ते काही दिवसात होऊन जातील पंधरा दिवसात वगैरे ते चालू होऊन जातील अजून बाकी ज्या काकानी काय म्हटलं आहे की मुलं झुम्मा डान्स झुम्मा डान्सचं काय आहे काका मी त्या दिवशीच प्रश्न ठेवलेला आहे मी स्थ याच्यामध्ये स्टँडिंगमध्ये असल्यामुळे मी आपले गार्डन अधिकारी आहेत त्यांना विचारणा केली की गार्डनमध्ये झुम्मा डान्स करू शकतो का त्यांनी म्हटलं की हो करू शकतो पण मी म्हटलं ठीक आहे तुमचं ठीक आहे म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे पण जे गवत वाळतो आहे नाही नाही जे गवत वाळतोय त्याच्यावर काय तर ते म्हणाले की गवतावर नाही करायचं जे आपण वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्यावर ते करू शकतात पण गवतावर नाही करू शकत त्यावर ते म्हणाले की आम्ही आमच्या गार्डन डिपार्टमेंटकडनं बोर्ड पण लावत इथे की या ठिकाणी झुमा डान्स करायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण अजून काकांची काय समस्या होती परत जिवळो कराटे वगैरे नाही ते खेळू शकतात ना तर काय ज्याप्रमाणे आता ताईंनी सांगितलेलं आहे की त्यांनी या संबंधित प्रश्न जे आहेत त्यांचे विचारलेले आहेत आणि लवकरच ही समस्या जी आहे तुमची सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करतो असं सांगितलेलं आहे तर हाच प्रश्न घेऊन आपण ताईंकडे जाऊया त्यांना विचारूया की इथे गार्ड नाही आहे सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर असामाजिक तत्वांचा वावर आहे काय सांगाल ही गोष्ट अतिशय खरी आहे की जे गार्डन आपण डेव्हलप करतो हो, ते लोकांच्या सुविधेसाठी करत असतो त्यांना इथे फिरता यावं किंवा आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सोयीचं व्हावं यासाठी आणि एक मनोरंजनाचं साधन किंवा विरंगुळ्याचं साधन म्हणून सिनियर सिटीजनसाठी गार्डन असतं पण आता सोशल याच्यात असं पाहिलं जातं आहे की या लोकांना गार्डनचा उपयोग होण्यापेक्षा पण हे निदर्शनास येतं की ज्या सोशल विकृती आहे ज्या म्हणजे जे ज तरुण मुलं आहे हे या सगळ्या बगीच्यांचा गैरवापर करताय कारण आम्ही दोन तीन ठिकाणी हा दक्षिण पश्चिमचा भाग पडतो दक्षिणच्या भागामध्ये मी देखील दोन तीन गार्डन डेव्हलप केले आहे पण तिथेही हे लक्षात येतं की या सिनियर सिटिजन्सच्या अंगावर हे तरुण लोक जातात त्यांच्याशी मुजोरी करतात वेळेचा गैरउपयोग करतात आणि दारू पिणं किंवा गांजा वगैरे सगळं हे प्रकार त्यांचे सुरू असतात हे आम्ही आत्ता सीपीसोबत आमची जी मिटिंग झाली होती डी सी पीनसोबत त्या मिटिंगमध्ये हे सगळे विषय आम्ही ठेवले आणि हीच विघातक प्रवृत्ती दूर व्हावी म्हणजे या गार्डनचा उपयोग लोकांच्या उपयोगितेसाठी व्हावा या गैरप्रवृत्तीसाठी नको हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या संदर्भात काम सुरू आहे पोलिसांचंही म्हणणं हेच आहे की आम्ही आमचं पेट्रोलिंग वाढवू आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करू राहिला आता सेक्युरिटी गार्डचा प्रश्न तर शासनाचा मार्फत असा सेक्युरिटी गार्ड मिळत नाही नगरसेवकांचं काम आहे बगीचा निर्माण करून देणं पण मला असं वाटतं की हा बगीचा आपल्यासाठी असतो तर कुठेतरी आपल्या नागरिकांचं पण कर्तव्य आहे की आपण सजगतेने एकजुटीने आपल्यासाठी उपयोगात असलेली वस्तू आपणही त्याचं तितकंच जतन केलं पाहिजे जसं आता काकांनी म्हटलं की या ठिकाणी झुंबा क्लासेस होतात जुडो कराटे होतात हे गार्डन लोकांच्या सुविधेसाठी आहे तर एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ग्रीन जागेवर जेव्हा तुम्ही झुंबा करता तर सा, साहजिक आहे की तिचा म्हणजे ती खराब होईल तर हा विचार सुद्धा सगळ्यांनी केला पाहिजे की ही फक्त आपल्यासाठी नाही तर सगळ्यांच्या उपयोगीची वस्तू आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकजुटीने जर हा विचार करून त्या भागाची त्या आपल्या सुविधेसाठी निर्माण झालेल्या एखाद्या बगीचा जर जतन आपल्याला करता आलं तर ते प्रत्येकाने केलं पाहिजे कारण हाच विषय आहे हाच विषय आहे त्याच्यामुळे आमचं हे आहे की की शेवटी एका एका मुठी तो फरक पडतो नाही तर हा विचार देखील आपण केला पाहिजे याचा एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगते बऱ्याच वर्षाचं प्रलंबित असलेला नाईक नगरचा विषय इथे आपण पहिल्याच वर्षाला एक गार्डन केलं तुम्ही कदाचित एखाद वेळेस वेळ वे मिळाला तर नक्की त्या गार्डनला भेट द्या तिथे आम्ही एक व्यक्ती म्हणजे आमचाच एक पदाधिकारी आहे सिनियर सिटिजन्स आहे त्यांच्याकडे तिथली जबाबदारी दिली त्या बगीच्याच्या समोरच ते राहतात तिथे वेळ ठरवलेली आहे की कि किती वाजतापासून किती वाजेपर्यंत गार्डन उघडं राहील त्याच्यानंतर संध्याकाळी ते किती वाजता उघडेल आणि किती वाजेपर्यंत पुन्हा सुरू राहील हा सगळा विषय आणि याला तिथल्या सिनियर सिटिजन्सनी इतक्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तर आज अतिशय हिरवंगार आणि चांगलं गार्डन तिथे डेव्हलप झालेलं आहे एक मला विचारा असं की त्या ठिकाणी तसं होऊ शकते तर तुम्ही ती संकल्पना इथे का नाही राबवत हेच म्हणायचं आहे मला की हे आपल्यासाठी आहे आपल्या उपयोगितेची आणि आपल्या हक्काची वस्तू आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर तुम्ही पण इथे एखादी बैठक घ्या सगळ्यांनी ठरवा कारण तुम्ही एकजुटीने या ठिकाणी येतात आणि मॉपनी येतात पण याच विषयावर त्यांना काहीतरी बोलायचं आहे ज्याप्रमाणे नगरसेविका जी आहेत ताई त्यांनी म्हटलेलं आहे की आपण गार्डन जे आहे लोकांच्या सुविधे आहे आणि लोकांनीच आपल्या सुविधेच्या ज्या वस्तू आहेत त्याचं जतन करणं जरुरी आहे तर आपण काय म्हणणं आहे का माझं म्हणणं आहे यांनी योग नृत्याच्या माध्यमातून त्या बगीच्याचं किंवा त्या बगीच्यातल्या तो परिसर आहे जिथे हिरवळ आहे ती हिरवळ खराब होते तर त्यासाठी त्यांच्यासाठी काय ऑप्शनल ऑप्शनल काही आहे का त्यांच्याकडून हाच प्रश्न आपण नगरसेविका जे आता त्यांना विचारूया की नागरिकांचं म्हणणं आहे की ज्यांना झुंबा कि किंवा कराटे जे क्लासेस इथे घ्यायचे आहेत त्यासाठी ऑप्शनल असं इथे काही स्थान मिळेल का जर आपण त्यांच्याशी बोलूया काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण ऐकूया तर ताई ना नागरिकांचं म्हणणं असं आहे की जे झुंबा किंवा कराटे क्लासेस केले जातात त्यावर तुम्ही ज्या मीटिंग्स घेतल्या त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की लोकांकरिता हे गार्डन असल्यामुळे इथे लोक समाज उपयोगी कार्य होणं जर जरुरी आहे तर यांचं म्हणणं असं आहे की हिरवळ सोडून दुसरं कुठलं स्थान जे आहे इथे करून देता येईल का त्यांना की तिथे ते झुंबा असेल कराटे क्लासेस असतील किंवा अदर योगा क्लासेस घेऊ शकतील ठीक ओके बघा इथेच आपल्याच बाजूला एक भगवान नगर ग्राउंड आहे तिथे मोकळीच जागा आहे तिथे पण करू शकतात असं काही नाही ताईंचं म्हणणं आहे की भगवान नगरचं गार्डन आहे भगवान नगरच्या गार्डन मध्ये आपण ते स्थलांतरित स्ता, करू शकतो तिथे लोक करू शकतात पण जी लोक इथे येऊन करतात त्या लोकांना हे मान्य असेल का आ तर मान्य तर आता त्यांचं काय मी मी सांगू शकत नाही पण गार्डन डिपार्टमेंटनी म्हटलं आहे की हिरवळच्या ठिकाणी न करता ब जे वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्यावर करू शकता बस त्यांचं एवढं म्हणणं होतं तर तुमचं काय म्हणणं आहे या प्रश्नावर जे काकांनी म्हटलेलं आहे की स्थान देऊ शकता तुम्ही दुसरं या लोक स्थान देणं हे आमच्या हातात नाही आहे पण आपल्या इथे एन एम सीच्या माध्यमातून बरेचसे समाजभवन लोकांसाठी असतात त्यांनी जर एन एम सीची किंवा झोनकडनं परमिशन घेतली तर त्या समाजभवनात एका विशिष्ट वेळेसाठी ते आपला उपयोग त्या भवनाचा करू शकतात पण गार्डन हाच जर पर्याय त्यांच्यासाठी असेल तर गार्डनमध्ये स सर्वच ठिकाणी काही हिरवळ नसते तिथेही बऱ्याच ठिकाणी जसं आता या ठिकाणी आपण उभा इथे गट्टूची व्यवस्था आहे आणि झुंबाला येणारे लोक काही शंभरच्या वर नसतात एका सोशल डिस्टन्सिंग पाळूनच ते करत असतात त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गट्टू लागलेले असतात किंवा जसं आता ताईने म्हटलं की वॉकिंग ट्रॅक याचा उपयोग करून घेऊ शकतात पण कसा आहे शेवटी सामंजस्य हा विषय असतो आपण जर अरेरावी केली आपण जर मुजोरी केली आणि आप आपलीच गोष्ट खरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला सोल्युशन नसतं लोकांनी जर सामंजस्याने काम केलं आणि आपलंही काम झालं पाहिजे आणि आपल्या जी संवर्धनाची वस्तू जे जो बगीचा आपल्यासाठी दिला आहे त्याचंही जतन झालं पाहिजे हा विषय सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि आपण एका अशा वातावरणात वावरतो की इथे सगळेच जण समंजस आहे सगळेच जण सुशिक्षित आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे तरच याचं सोल्युशन निघू शकते नक्कीच सामंजस्याने जर प्रश्न सोडवता येतात असं ताईंचं म्हणणं आहे आपण मनोज गावंडीजींकडे जाऊया काय सांगाल तुम्ही जे स्थान देऊ शकत शकता तुम्ही जे क्लासेससाठी वेगळा मॅडम हा विषय असा आहे की गार्डन हे लोकांच्या म्हणजे त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी जे मॉर्निंग वॉक म्हणा किंवा त्यांच्या स्वास्थासाठी जे इथे येऊन ते योगा प्राणायाम किंवा बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या करतात तर विषय असा असतो की शासनाने किंवा प्रशासनाने महानगरपालिकेने जे वस्तू ज्याचा उपयोग जसा व्हायला पाहिजे ॲक्च्युली गार्डन म्हटल्यानंतर जे लोकांना इथे आता डान्स करायला हरकत नाही पण जर त्याच्यामुळे लोकांना किंवा दुसऱ्या ज्या जे गार्डनमध्ये येतात त्यांना त्रास होऊ नये कारण कसं असते की ही गार्डन ही इथल्या लोकांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी आहे किंवा स्वास्थ्यासाठी आहे आणि ते जर खराब होत असेल तर ते होऊ नये असं प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे कारण शासन निर्देश देईल किंवा गार्डन डिपार्टमेंट निर्देश देईल पालन करणं हे इथल्या नागरिकांच्या हातात आहे पालन करणं हे नागरिकांच्या हातात आहे सामंजस्यानी हा प्रश्न आपण सोडवू शकतो असं देखील नगरसेवकांचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे यावर आपण नागरिकांकडे जाऊया त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकूया आणि इतर कुठल्या समस्या त्यांना आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया याच मुद्द्यावर आपण काकांचं मत जाणून घेणार आहोत त्यांना काहीतरी बोलायचं आहे काय बोल काय सांगायचं का का। माझं नाव आहे प्रवीण जगन्नाथ लांबसोगे मी जयबीर नगरचा रहिवासी आहे इथेच मी नाही है का ह्याच गार्डन नाही हे सगळे आजूबाजूचे सर्व गार्डन माझे पाहिलेले आहेत ना मी पुष्कळ ह्या म्हणजे फाउंडर मेंबरपासूनच आहे आता हे तर कार्पोरेटर आहेत हे फाउंडरच असतील इथले कैकाळी जे आहे महाराजचं उद्यान ज्यांनी तयार केलं ते आपल्या सन्माननीय ताई वहिनी पण आहेत त्या हां अशोकजी काय आहेत त्यांचे काय समस्या काय समस्या हे आहे की योग नृत्य हे जे आपण करत आहेत इथे प्रत्येक बगीच्यामध्ये गार्डनमध्ये त्याच्यामुळे काय स्वास्थ्याला काय इजा होणार आहेत की स्वास्थ्य चांगलं राहणार आहेत जो त्यांचा उद्देश आहे तो पण योगनृत्याचा उद्देश आहे तर ह्या योग नृत्याचा उद्देश जो साकार यांनी करायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्याच्यात त्यांचा विरोध आहे की समर्थन आहे ह्याबद्दल मी प्रश्न विचारू आहे प्रभागाच्या तिन्ही कॉर्पोरेटरला बिलकुल तर आपण लोकप्रतिनिधींजवळ जाणार आहोत आणि त्यांचा जो प्रश्न आहे की समर्थन आहे की विरोध आहे तर काय सांगाल ताई तुमचं समर्थन आहे या विषयाला की विरोध आहे विरोध तर नाहीच आहे याला पण जे आपली म्हणजे सगळ्यांची अडचण हीच आहे की बा तो हिरवळ आहे ती हिरवळ वाढली नाही पाहिजे माहिती हीच एक आहे बाकी तर कशाला विरोध नाही आहे काका हा सगळ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे ताईंचा विरोध नाही आहे समर्थन आहे कारण आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्य हे लोकांचं चांगलं राहावं याकरताच आपण उद्यानं बनवले असं यांचं म्हणणं आहे ताई तुम्ही काय सांगाल तुमचं समर्थन आहे की विरोध आहे नक्कीच समर्थन आहे कारण आजचा जो आरोग्याच्या दृष्टीने विपरीत काळ आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे या काळामध्ये हेल्थ इज वेल्थ ही संकल्पना सगळ्यांनी अनुसरली पाहिजे पण एवढंच आहे की हे करत असताना त्याचं मिसयूज होऊ नये कारण ही आपली संपत्ती आहे आणि तिचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांनी आणि आपलं जबाबदारी आहे ती तर आपली जबाबदारी समजून आपण सगळ्यांनी केलं तर कुठलीच गोष्ट ही अयोग्य नाही आहे आणि सगळ्यांनी तर खरंच झुंबा आणि हे जे फिटनेस क्लब चालतात याचा उपयोग नक्कीच केला आहे आणि केला पाहिजे आणि या ठिकाणी होणारे झुंबा क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याचा सामान्य लोकांनाही तितकाच प्रभावीपणे उपयोग होतोय पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये येते तर याचा नक्की उपयोग करावा फक्त आपल्या संपत्तीचा दुरुपयोग होऊ नये तिचं नुकसान होऊ नये एवढी जाणीव मात्र असावी नक्कीच ताईंचा देखील विरोध नाही आहे फक्त आपली संपत्ती जपून आपलं आरोग्य जपावं असं यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमचं समर्थन आहे की विरोध आहे नाही विरोध कोणत्याही चांगल्या कामासाठी विरोध करायचा कुठे विषय नाही आहे शेवटी गोष्ट ही, ही असते की जे लोकांच्या उपयोगी वस्तू आहेत त्या कोणत्याही असो गार्डनच नाही कोणतीही संपत्ती ही आपली आहे कारण सरकारची आहे ती आपली आहे कारण हे लोकांच्या उपयोगासाठी आहे फक्त जसं जे विरोधानी जो समर्थन त्यातला विषय फक्त हिरवळीचा किंवा जे नुकसान होत आहे त्या वस्तूचं ते न हो तर हे प्रत्येकाची जबाबदारी आहे इथे गार्डनच्या आत येणारे जेही व्यक्ती असेल त्यांनी प्रत्येकाने हे आपलं समजून त्याचा चांगला उपयोग कसा घेता येईल कारण जेणेकरून आज हिरवळ असली तर त्यावर पायी चालल्याने लोकांच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो असं डॉक्टरचं म्हणणं आहे तर ते ही राहिली पाहिजे आणि जे झुम्मा डान्स जे, जे करत आहे त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे फक्त ती नष्ट होऊन जर ते गार्डन जर भकात झालं तर याला शेवटी कुठेतरी आपणच कारणीभूत राहू तर मी फक्त सर्वांना एकच निवेदन करीन की या वस्तूचा चांगला उपयोग आपल्याला कसा घेता येईल त्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे या प्रभागाचे जे कॉर्पोरेटर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपली संपत्ती जतन करा आणि आरोग्य जपा तर मला वाटते काकांच्या प्रश्नाचं जे आहे इथे उत्तर मिळालं असेल आणि पुन्हा आपण दुसरा प्रश्न जे आहेत नागरिकांकडून घेणार आहोत भरपूर समस्या इथे नागरिकांना असतील किंवा जे कार्य झालेले असतील त्याबद्दल देखील त्यांना बोलायचं असेल तर आपण नागरिकांमध्ये जाऊया आणि त्यांच्याशी थेट बोलूया आपल्यासमोर आजी आहेत त्यांना काही बोलायचं आहे त्यांच्या काय समस्या आपण ते जाणून घेऊया काय सांगाल आजी तुम्ही काय काही बोलू इच्छिता पहा दोन गड्डे झालेले आहे आमच्या जा भीतीच्या काठ्याने आणि तिथं दोन वेळा दोन कारा फसलेल्या आहेत त्या गड्ड्याची सुधारणा अजून ह्या लोकांनी केली नाही आणि पुन्हा तिथं कचरा टाकून ठेवतात तो कचरा ये पडला राहते आणि बार बारीकचा आम्हाला वास येते वाला याची बंदोबस्ती झाली पाहिजे गड्डा फसलेला आहे आणि पुन्हा दोन वेळा दोन कारा फसल्या आहे तिथं माहीत आहे का चार वेळा लोकांनी त्यांना मदत करून सने त्या कारा काढलेल्या आहे तो गड्डा का नाही बुजत बा किती दिवसाचा तो गड्डा पडलेला आहे तुमचा प्रश्न घेऊन नगरसेवकांकडे जाणार आहोत कचऱ्याची समस्या आहे रस्त्यावर गड्डे पडलेले आहेत त्यामध्ये लोकांना येण्या जाण्याकरता त्रास होतो आहे असं यांचं म्हणणं आहे तर आपण नगरसेवकांकडनं जाण जाणून घेणार आहोत की आता गार्डनची समस्या तर झालेली आहे त्यानंतर रस्त्यावर जो कचरा आहे रस्त्यातले गड्डे आहेत त्याचं जे समस्यांचं समोर जावं लागतं आहे नागरिकांना काय सांगाल सर तुम्ही की इथे गड्डे पडलेले आहे सांगत आहे इथूनच काही अंतरावर जे आहे कचरा पडलेला आहे आणि त्यामध्ये गाड्या ज्या आहेत लोकांच्या फसतात काय सांगाल मी म्हणजे आजीच्या म्हणजे बोलण्या आणि त्यांच्या म्हणण्यावर बिलकुल म्हणजे मान्य आहे मला कारण काही काही ठिकाणी रोडवर गड्डे पडलेले आहे आम्ही यांना पत्र पण दिलेलं आहे जे पॅच करतात तर थोडंसं टेंडरबद्दल ते बोलले होते कालच माझं बोलणं झालं की बा टेंडर संपला आहे आमचा आणि नवीन कंपनी चं काही सध्या ॲडजस्ट झालेलं नाही आहे किंवा जे काही रेट्स असेल ते झालेले नाही म्हणून पंधरा दिवसात ते होईल असं प्रशासनाचं मला म्हणजे सूचना आहे तर मी नागरिकांनाही तेच सांगेल की बा एक पंधरा दिवसात ते आ, नक्की होईल त्याच्यावर प्याच्यावर जे गड्डे आहेत त्याच्यावर गड्ड्यांबद्दल सरांचं म्हणणं आहे की पंधरा दिवसात जे कार्य आहे ते कम्प्लीट होईल ती समस्या तुमची आहे निवारण होईल ताई तुम्ही काय सांगाल कचरा आहे गड्डे पडलेले आहे रस्त्यामध्ये नागरिकांना त्रास होतो नक्कीच काकूंनी जी सांगितलेली समस्या आहे ती खरंच विचार करण्यासारखी समस्या आहे आपल्या भागात सफाई कर्मचाऱ्यांचा फार प्रश्न आहे बऱ्याचशा जागा अशा आहे की ज्या म्हणजे जिथे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांच्या जागी त्या जागा भरायच्या आहे आम्ही देखील माणसं मागितले ते टप्प्याटप्प्याने येत आहेत अशावेळी काय होते की एखाद्या जागी जर माणूस नसेल तर तिथे आठवडाभरानंतर आपल्याला बिगार लावावी लागते कारण माणूसच नसतो तिथे आणि जे हजेरीवर लोक असतात त्यातले बरेचसे लोक मेडिकलच्या सुट्ट्या घेऊन असतात यांना पंधरा पंधरा महिना महिन्याच्या मेडिकलच्या सुट्ट्या असतात ही अडचण आहे आणि या अडचणीत आपण त्यांना काही म्हणू शकत नाही एखाद्या महिले महिलेने जर मेडि सुट्टी घेतली तर आपण तिला जबरदस्ती करू शकत नाही की ती कसंही करून कामात ये म्हणून त्याच्यामुळे तो भाग जो आहे तो सफाईपासून वंचित राहतो आणि पर्यायी उपाययोजना करायची म्हटलं तर माणसाचीच इतकी कमतरता आहे इथे सफाई कर्मचाऱ्यांची त्याच्यामुळे त्या ठिकाणी लावता येत नाही अशा वेळेला आपण काय करतो की आठवडाभरानंतर म्हणजे आठवडाभराच्या यांनी त्या भागामध्ये बिगार टाकत असतो आणि बिगार टाकून तो भाग स्वच्छ करत असतो मध्यंतरी कचऱ्याच्या गाडीची देखील समस्या होती कारण ओला सुखा कचरा हा वेगळा वेगळा करायला सांगितला होता पण बरेचसे लोक हे सॅग्रिकेशन करत नव्हते त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या कचऱ्याच्या गाडीवरच्या ज्या माणसांना आहे ते त्यांना त्या डेपोवर त्या त्या जाऊन स्वतः तो कचरा वेगळा करावा लागायचा आणि याच्यामध्ये बळा बराचसा वेळ जायचा म्हणजे एका एरियात जर गाडी तीन वेळा येत असेल तर त्या एरियामध्ये ती गाडी एकचदा यायची तर माझी तुम्हाला या याच्या निमित्ताने विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या आप घरीच ओला सुखा कचरा हा वेगळा वेगळा करा जेणेकरून करून जो गाडीचा हे आहे की रोज जी गाडी येते कचऱ्याची ती रोजच यावी आपल्याकडे कारण त्यांना देखील कचऱ्याच्या गाडीवाल्यांना त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना फाईन बसतो की तुम्ही तुमच्या गाडीतला कचरा जर ओला सुका वेगळा वेगळा केला नाही तर त्यांचा पगारातून काही पैसे कटले जातात हा विषय अतिशय गंभीर आहे आपल्याकडे रोज गाडी आली तर कचरा फारसा दिसणार नाही म्हणून सगळ्यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या घरूनच कचरा हा ओला सुका वेगळा वेगळा करून द्यावा बाकी बिगारचा प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांनी नगरसेवकाशी संपर्क केला तर तुमच्या भागात जर कचरा असेल तर तो त्वरित उचलला जाऊ शकतो तिथे बिगार लावली जाऊ शकते फक्त तुमचा संपर्क देखील आमच्याशी होणं आम तिच्याशी कम्युनिकेशन होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे नक्कीच ज्याप्रमाणे सांगितलं आहे की मा मॅन पॉवर नसल्यामुळे जो आहे कचऱ्याचा विषय जो आहे हा ऐरणीवर आलेला आहे आणि लोकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे ताई तुम्ही काय सांगाल ज्याप्रमाणे आजींची समस्या आहे की गड्डे पडलेले आहेत कचरा साचलेला आहे येण्या जाण्याकरता त्रास होतो आहे गाड्या फसत आहेत काय सांगाल खड्ड्यांचा सा प्रश्न म्हणजे जसं आता मनोज भाऊनी सांगितले तोच माझा प्रश्न होता मी पण अधिकाऱ्यांना वारंवार फोन करत असते की खड्डे खूप पुष्कळ ठिकाणी पडलेले आहेत पॅचेस लावून द्या पण त्यांचा तोच टेंडरचा प्रश्न आहे बाकी काही नाही टेंडर झाला की आम्ही पॅचेस लावून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरा म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आत्ताच ताईणी सांगितले की सफाई कर्मचारी कमी असल्यामुळे काही रिटायर झालेले आहेत काही कोरोनाच्या ड्युटीमध्ये त्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्यामुळे सफाई कर्मचारी प्रभागात कमी पडतो आहे त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा दोनदा वगैरे बिगार लावून आपण ते काम करून घेतो स्वच्छतेचं काम करून घेत असतो आत्ताच आठ दिवसापूर्वी इथे हद्दी कार्यक्रम झाला त्या यामध्ये चार पाचशे महिला त्या कार्यक्रमाला होत्या तेव्हा मी माझ्या भाषणातून सांगितलं आहे की आपण जो कचरा आपण आपल्याला महानगरपालिका सांगत असते की ओला कचरा वेगळा करा आणि सुका कचरा वेगळा करा पण तसं आपण करत नाही आहे माहिती आहे का आणि मग ते गाडीमध्ये एकत्र दिला जातो आणि ती गाडी खाली करत असताना आपलं तिथे मग त्यांना दोन दोन तास ते गाडी म्हणजे वेगळा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायला वेळ जातो त्यामुळे आपल्या प्रभागात पण ती कचऱ्याची गाडी लवकर येऊ शकत नाही किंवा दोन दोन दिवस येऊ शकत नाही पण आता ती रेग्युलर येत आहे असं काही समस्या नाही बाकी तर टेंडर पास झाल्यावर रस्त्याची समस्या देखील या नागरिकांची सुटणार आहे आणि कचऱ्याचा जो प्रश्न आहे मॅन पॉवर अभावी हा जो आहे प्रश्न तो वाढत चाललेला आहे पण जर नागरिकांनी सहकार्य केलं तर आपला प्रश्न जो आहे आपल्याला समस्या जे आहेत त्या येतील नाही पुन्हा आपण नागरिकांमध्ये जाऊया त्यांच्याकडनं प्रश्न घेऊया की त्यांना काय आणखी प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत ज्या त्यांना लोकप्रतिनिधींसमोर मांडायच्या आहेत काय सांगाल काय समस्या आहे तुम्ही आता हा हात केलेला आहे की तुमची काहीतरी समस्या आहे म्हणून तुम्ही बोलवत आहे आम्हाला काय सांगाल प्रभाग तैतीस का मैं भी एक नागरिक मेरा रहना न्यू नगर में है प्रगति नगर बोर्ड के सामने एक्चुअल में कैसा है कि ये सीमेंट रोड जो बना है बने हुए हैं ये सीमेंट रोटी बाजू में सीवर लाइन जो बनी हुई है वो जो सीवर लाइन बनी है वो मेरे ख्याल से छोटे तादाद में बनी हुई है जिस वजह से बारिश में मैंने देखा हूँ हमारे घरों में पानी जा चुका है और लाइन से पूरे बस्ती में पानी जा चुका है मैंने इनकी कंप्लेंट भी किया था दो दिन बार बूंदे मैडम दो दिन बार आ भी चुके थे वो देख भी चुके थे लेकिन उसको सोल्यूशन कुछ निकला नहीं है वो एक तो पाइप लाइन बहुत छोटा लगा है जब बारिश होता है तो उल्टा लीकेज वापस घरों में जा रहा है तो मैं मेरा ये गुजारिश है प्रशासन से और नगर सेवकों से कि वो सीवर लाइन को उन्होंने फिर से खोद के कोई बड़ा करना चाहिए उसको जो पाइपलाइन डाली गई है उसको उसका साइज बड़ा करके डालना चाहिए ताकि अपने घरों में पानी ना आए है ना और दूसरी बात यह है कि जो गटर लाइन जो कई सालों से हमारे तरफ में पीछे गटर लाइन जो है वो बहुत सारी ब्लॉक हुई है कई बार मेरे घरों में रिवर्स पानी आ रहा है तो मैं चाहता हूँ कि वो तो गडर लाइन का भी काम करना चाहिए वो गडर लाइन का काम पूरा होना चाहिए और गडर लाइन साफ़ करना चाहिए कि कई सालों से वो गडर लाइन को शुद्धिकरण नहीं साफ़ की गई है तो मेरा एक अनुरोध है नगर सेवकों से कि वो उस पर थोड़ा ध्यान दीजिए ताकि हमारे घरों में रिवर्स पानी ना आए हमारे घरों में पानी ना आए बारिश में नक्कीच हाच प्रश्न घेऊन आपण नगरसेवकांकडे जाणार आहोत की पावसाळ्यात जो आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हा प्रश्न उद्भवतो की जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस जे आहेत लाईन जे आहे चोकअप होतात आणि त्यामुळे ते पाणी जे आहे इथल्या रहिवाशांच्या घरात जात आहे काय सांगाल ते नेमका हा प्रॉब्लेम कशामुळे होताय काय सांगाल अगदी बरोबर विषय आहे हा आणि गंभीर विषय आहे तेवढाच आपल्या इथे गडर लाईन आणि ड्रेन लाईन अशा दोन लाईन असतात तर त्यामुळं मध्ये लाईन हा असा विषय आहे की तीस चाळीस वर्ष आधीच्या जुन्या लाईन आपल्या इथे आहे आणि या सगळ्या आता जीर्ण झालेले आहे म्हणजे आधी कुटुंबात जर दोन व्यक्ती असेल तर आता या दोन व्यक्तीचे चार व्यक्ती झाले चारचे सहा झाले आणि एवढं प्रेशर ह्या लाईन काही मे हे करू शकत नाही त्याच्यामुळे काय आहे लाईन बदलवणं हा विषय अतिशय आवश्यक आहे पण लाईन बदलवणं हा विषय जितका सोपा आहे तितकाच तो कठीण देखील आहे कारण काय होते की एन सीचा एक नियम असतो की तुमच्या घराच्या मागे गडर लाईनसाठी साठी तीन फूट जागा ही सुटली पाहिजे आणि आपली मानसिकता अशी असते की आपण घराचं अंगण खूप मोठं करतो पण मागे तीन फूट ही हक्काची जागा सोडली पाहिजे ती मात्र आपण सोडत नाही म्हणजे एखाद्या माणसाला जर एखादं गडरचं चेंबर करायचं असलं तर त्याला काम करायसाठी देखील उभं राहता येत नाही एवढी अडचणीची परिस्थिती असते तर ही परिस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे या तीन चार वर्षातला आमचा अनुभव असा आहे की जेव्हा आम्ही गडर लाईनचं काम हाती घेतो त्याला निधी सहज उपलब्ध होतो कामही सुरू होते पण काम सुरू व्हायच्या आधी लोकांची मानसिकता असते की हो हो करा आम्ही काही करणार नाही पण जेव्हा ही, ही लाईन बदलवताना त्यांच्या घराचा किंवा कंपाऊंड वॉलचा विशिष्ट भाग तोडला जातो तेव्हा मात्र हे लोक हाणामारीवर उतरतात आणि हे सुरू झालेलं काम बंद पडायला लावतात मला तुम्हाला माझी काइंडली रिक्वेस्ट आहे की आपलं घर एक करोडचं असेल तर त्याला जितकं महत्त्व आहे तितकंच त्या घरचं जर विहिरीचं पाणी खराब असेल नळाला जर दूषित पाणी असेल तर तुमच्या त्या एक करोडच्या घराला काहीच किंमत नाही आहे तर ही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आज लाईन हा अतिशय गंभीर प्रश्न आहे मॅडम आमच्या इथे विकास कामं भरपूर केले आम्ही बा भा सगळ्यांनी कामं केले पण लाईन हा इतका जिनैन प्रश्न आहे की ते काम हाती घ्यायला गेलं की त्याला इतक्या निगेटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स मिळतो तर ही जाणीव आपण सगळ्यांनी लक्षात घेतली तर गडर लाईन बदलवणं देखील ला काही कठीण नाही आहे म्हणजे माझी काइंडली रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाईन बदलवायसाठी त्रास थोडा सहन करा कारण आता येणाऱ्या गडरलाईन इतक्या चांगल्या आहे की दोन पिढ्या काही होणार नाही इतक्या चांगल्या लाईन आहे पण तुमची मानसिकता ही बदलायला पाहिजे कारण तुम्ही हॉल डेकोरेट करता सगळं करता पण लाईनसाठी थोडासा भाग थोडासा खर्च सहन करायला तयार होत नाही तर ते व्हा आपण नक्कीच गडरलाईनला समर्थ कारण आमचीच प्रायोरिटी लाईन ही आहे पण लोकांचा आम्हाला त्याला रिस्पॉन्स मिळत नाही हे जास्त म्हणजे गंभीर प्रश्न आहे नक्कीच लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही असं ताईंचं म्हणणं आहे आपण गावंडेंजींकडे जाऊया त्यांना विचारूया गडर लाईनची जी समस्या नागरिकांना उद्भवते आणि मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात हा त्रास जो आहे हा उद्भवतो काय सांगाल मी याच्याबद्दल आधीच बोललो की सर्वात महत्वाचा शहरातला जो एक मोठा प्रश्न आहे तो आहे गडर लाईन संबंधात आता इथे कसा एक पावसाळी म्हणजे पावसाळी पाणी निघायसाठी नाली असते नाही गडर लाईन आहे गडर लाईनचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की याच्यावर एन्क्रोचमेंट मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि आपल्या ज्या ट्रंक लाईन आहे म्हणजे ज्या गडर लाईनचं पाणी वाहून शहराच्या बाहेर नेतात त्या कोलाप झालेला आहे कारण त्याच्यावर कसं झालं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे नाल्यावर ज्यामुळं कसं झालं आहे की त्या लाईन परत ओपन करून त्यांना क्लिअर करता नाही आहेत आणि जेव्हापर्यंत हे होणार नाही तेव्हापर्यंत कसं आहे की लोक म्हणजे ज्या लाईन्स एक तर जुन्या झालेल्या चाळीस चाळीस वर्ष जुन्या लाईन्स या आणि त्याच्यावर जे लोड आहे हे दहा पट वाढल्यासारखे झालेलं आहे मोठ्या मोठ्या फ्लॅट स्कीम येते आणि त्यांची जे जा साईज आहे ते तेच आहे गडर लाईनच्या संबंधात दुसरा त्रास असा होतो की ते त्याला म्हणजे आपण दुसरी टाकतो म्हटलं तरी ती लाईन चालू असते तिला आपण बंद करून करता येत नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरलाही अडचण जाते आणि लोकांनी जर कॉपरेट केलं तर ते होऊ शकते तर मी आधी तर लोकांनाच एक विनंती करीन आव्हान करीन की त्यांनी जी मागची जी जागा आहे एक तर त्या कर्मचाऱ्यांना जाऊ दिलं पाहिजे कारण जे, जे हेल्थचे जे कर्मचारी क्लिअर करायला जातात त्यांना ते आपल्या अंगणातून म्हणा किंवा कुठूनही जे जायची जागा असेल तिथे जाऊ नाही देत आणि त्यामुळं ता कसं होते की हा प्रश्न प्रलंबित पडू 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 त्याची जी साफसफाई व्हायला पाहिजे ती चांगल्या प्रकारे होऊ नाही शकत आणि ज्याच्यामुळं प्रश्न हा परत वाढत जातो जा 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 है है ता? ता जे आहे लोकांनी किंवा नागरिकांनी जे आहे प्रशासनाला सहकार्य करायलाच हवं त्यामुळे जे आहे हे प्रश्न सुटतील तुम्ही काय सांगाल या येतात आता दादांनी जो प्रश्न केला आमच्यासमोर तो म्हणजे आता जी पाच फुटाची जी, जी गल्ली सोडायला पाहिजे तीन फुटाची पाच फुटाची ती सोडत नाही आपण नगरसेवक तर केव्हाही गडर लाईन टाकायला तयार असतो माहिती आहे का पण नागरिकांची समस्या असते कोणी माहिती आहे की तिथे आपली किचन बांधलेली असते कोणाचा संडास असतो कोणाचा बाथरूम असतो याच्यामुळे आपण हे तोडफोड करून ते करू शकत नाही माहिती या अडचणी असतात आणि गडर लाईन जर म्हणजे ती जागा जर क्लिअर असली तर आपण केव्हाही लाईन टाकायला तयार असतो माहिती आहे जसं की आता लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की आम्ही काम करायला तयार आहे परंतु जे लोकांकडनं किंवा नागरिकांकडनं आम्हाला तेवढा सपोर्ट किंवा ते सहकार्य मिळत नाही त्यामुळे हे प्रश्न जे आहे ही प्रलंबित राहतात आणि यांचं निराकरण होऊ शकत नाही आपण पुन्हा नागरिकांकडे जाऊया त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणखीन कुठल्या प्रकारच्या समस्या आहे आणि नगरसेवकांकडनं त्यावर उत्तर घेऊया काय सांगाल दादा काय समस्या आहे आपली आपलं नाव सांगा ताई राजू साहू पालेवर माझं नाव आहे मैं यही प्रभाग का सदस्य हं एक छोटा एक जो सोमवार जो बाजार भर है ताई यहाँ पे आपण नगरसेवक लोक इससे बहुत तकलीफ हो मैंने कंप्लेंट किया दो तीन बार बाकी अतिक्रमण वाले आते एक बार आके निकल जाते उसके बाद में भी बाजार बहुत ज़्यादा बढ़ रहा है रोड पूरा घेर रहे हैं उन लोग तो रिक्वेस्ट ये है कि वो बाज़ार जो है वहाँ से हटाया जाए या फिर उसको व्यवस्थित जो फुटपाथ पर वहाँ लगाया जाए हा प्रश्न घेऊन आपण नगरसेवकांकडे जाऊया अगदी थोडक्यात तिघही नगरसेवकांकडून आपण यावर जे आहे उत्तरं घेऊया की जो बाजार भरतो आहे सोमवार बाजार ज्याला म्हटलं जातं या परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध असा तो बाजार आहे त्या तो बंद करावा अशी यांची मागणी आहे किंवा मा त्याला व्यवस्थित प्रकारे नियोजन करून तो बाजार भरवावा असं देखील यांचं म्हणणं आहे यावर नगरसेवक काय म्हणत आहेत ते देखील जाणून घेऊया किंवा या प्रश्नाचं ते निराकरण कसं करू शकतात हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया अगदी थोडक्यात तही काय सांगाल बाजाराचा विषय हा एक आता तिथे म्हणजे त्या एरियामध्ये काही जागा पण आहे आणि प्रशासनाची मान्यता नाही आहे बाजार अनाधिकृत आहे पण अडचण अशी होते की वस्तीतलेच लोक जेव्हा तिथे खरेदी करायला जातात तर आता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ते सांगतात भाजी विक्रेते जे आहे की आमची कच्ची भाजी आजच्या दिवस बसू द्या तर शेवटी कसं आहे लोकांचं आणि प्रशासनाचं असं यात अडचण येतं की प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतं आता तुम्ही पाहतच आहे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे पण रोजगाराचा प्रश्न हाही तेवढाच महत्त्वाचा आहे जर आपण हा विचार करू की लोकांना रोजगारभिमुख करून जर आपण सुंदर नागपूर स्वच्छ नागपूर करून घेऊ तर हे शक्य नाही आहे कारण लोक तेव्हाच संतुष्ट राहतील जेव्हा त्यांचं रोजीरोटी व्यवस्थित राहील ही गोष्ट बरोबर अगदी बरोबर बोलत आहे पण नियोजन कसं करता येईल नियोजनासाठी मॅडम कसं आहे की प्रशासन जे निर्देश देत आहे समजा एक हॉकर्सला म्हणा किंवा जे भाजी विक्रेते आहे त्यांनी त्या मर्यादा पाडल्या पाहिजे त्यांना ज्या लाईन्स आखून दिलेल्या आहे कारण ट्राफिक हे तेवढं महत्वाचं आहे जर रस्ते व्यवस्थित राहणार नाही तर जे लोकांना त्रास होईल पण जे विक्रेते आहे त्यांनी त्यांची मर्यादा पाळली पाहिजे की त्यांना ज्या जागा आखून दिलेल्या आहे किंवा जे बेल्ट आखून दिलेले आहे पिवळ्या पट्टे त्या आज बसून त्यांनी आपला व्यवसाय करायला पाहिजे नक्कीच ज्याप्रमाणे जागा दिलेल्या आहेत त्या जागेवर बसून त्यांनी आपला व्यवसाय करावा असं मनोज गावंडेजींचं म्हणणं आहे आपण आपल्यासोबत आणखीन दादा आहे त्यांना विचारूया काय सांगाल काय म्हणणार गावंडे साहेबने जे म्हणलं आहे बिलकुल खरं म्हणलं आहे बाई कसं ते तिथं बाजारवाले जे आहे बिलकुल रोडावर येऊन राहिले रोड पे से क्या आहे की एक्सीडेंट प्रमाण बहुत ज्यादा बढ़ रहा है वो व्यवस्थित जो फुटपाथ पे वहाँ पे बाजार लगाए ना कि रोड पे है क्योंकि आने जाने वाले को बहुत त्रास हो रहा है हमारे को किसी के रोजगार से नाराजी नहीं है बल्कि वो सिस्टम से होना चाहिए तो सिस्टम सिस्टम काम वजह तो ये तुम्हें का करू शकता कि ज्यादा लोग दुखावर नहीं लोक रोजगार जा रही और निोजन देखी होगरिकां ना संगिता कि मैं करेल नाही आम्ही नागरिकांना एकच आश्वासन देऊ की नागरिकांना त्रास ज्या ज्या गोष्टीत होईल हीच गोष्ट नाही कोणतीही कारण शेवटी आम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते त्यांच्या समस्या सोडवण्याकरिताच दिलेला आहे तर आम्ही नागरिकांसोबत केव्हाही उभं राहायला तयार आहोत ती कोणतीही समस्या असो बाजाराचीच नाही फक्त आता बाजाराबद्दल बोलणं झालं की एक विशिष्ट ठिकाणी लोक बसतात आणि तिथेच खरेदी करणारे आणि विक्रेते तिथेच बसतात त्यामुळं थोडा तो गोंधळ होतो जर बसून याचं नियोजन केलं आणि त्यांनी जर ऐकलं कारण कसं होते याला परवानगी नाही आहे शासनाची परवानगी नाही आहे शेवटी बाजार हा अनाधिकृत म्हणून कारण आता मला वाटतं बाजार आहे यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची नियोजन बैठक याआधी घेतली आहे का नाही अधिकृत नाही तो म्हणजे त्याला मान्यता जे आहे बोल बोलायचं का काय कसं आहे महानगरपालिकेने एक नियम सांगितलेला आहे की आपल्या परिसराच्या विशिष्ट डिस्टन्सवर छोटा गुजरीसारखा बाजार असावा पण हे म्हणणं बरोबर आहे की त्या दादांचा जो प्रश्न होता की लोक रोडवर येतात तर हा नियम कसा आहे जेव्हा लोकांची लेखी तक्रार झोनवर जाते झोनकडे ही तक्रार अतिशय प्रभावी असते त्या तक्रारीचं अनुसरण करणं हे प्रशासनाचं काम असतं जेव्हा तुमची तक्रार जाते की रोडवर फुटपाथवर अशा पद्धतीचं काम होत आहे की समोर सरकत एका विशिष्ट डिस्टन्सनी जी जागा आखून दिलेली आहे त्या जागेच्या बाहेर जाऊन काम होत आहे तर तुमच्या लेखी तक्रारीवर प्रशासनाची कारवाईही होत असते पण ती लेखी तक्रार जाणं देखील तितकंच गरजेचं असते त्याला मग नगरसेवकाचं कवरिंग लेटर असते आणि अशा पद्धतीने ती प्रोसेस चालू असते नक्कीच नागरिकांकडनं जी आहे तक्रार जाणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जे आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत ती तुमची समस्या सोडवून समर्थपणे असे सोडवू शकतात नियोजन बैठक वगैरे काही घेणार आहात का आपण आपल्यासोबत माजी नगरसेवक देखील आहे त्यांच्याकडनं पण आपण या प्रश्नावर जे आहे उत्तर घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारूया काय मी माजी नगरसेवक शरद बांधते आता बाजाराचा जो विषय आहे तो दो दोन दोन तर मी होतो तर मी बाजारात जे लोक बसतात त्यांच्यासोबत मी जवळजवळ चार वेळा मिटिंग घेतली आणि राज्य सरकार सरकारकडनं ते बाजारासाठी जागा आरक्षित आहे तर मी रस्त्यावर न न बसले पाहिजे याच्यासाठी बाजारवाल्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना शॉपिंग मॉलसारखे कमरे बांधून देण्यास तयार होतो आणि त्यांना लोन उपलब्ध जेव्हा प्रवीणजी डटके महापौर होते तेव्हा त्यांच्यासोबत सोबत बैठक झाली पण त्यांचं म्हणणं असं की शॉपिंग मॉल आम्हाला फ्रीमध्ये द्या तर फ्रीमध्ये देताना लोन उपलब्ध करून देतात आणि रोजचा बाजार ठेव आठवड्याचा बाजार ठेवण्यापेक्षा रोजचा बाजार ठेवा आणि म्हणजे लोकांची गर्दी कमी होईल त्याच्यासाठी पार्किंगसाठी लोकांना सुरळीत व्हावा म्हणजे एक एक प्लॉट आहे तिथे कार्पोन्सचा तो पार्किंगसाठी द्यायला तयार होतो पण बाजारवाल्याचे म्हणणं असं आहे की आम्हाला रोडवर बसल्यावर आमचा धंदा जास्त होईल त्याच्यात स्पर्धा राहते आणि आतमध्ये आम्ही बसणार नाही आणि त्याचा किराय पण आम्ही देणार नाही आणि विकत पण घेणार नाही त्याच्यामुळं इथं ब बरेचसे त्या त्याच्यानंतर एन डी एसवाले पोलिसवाले बरेचसे ज्या तक्रार झाली आहे त्या येतात उठवतात पण परत बस हो जा 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 ते बसवतात आणि दुसरी गोष्ट या गार्डनचा जो विषय आहे गार्डनच्या जा जाळ्या लावण्याचा जो विषय आहे कोविडमुळं ते थांबलं होतं आता ते फाईल मंजूर झाली आहे ठेकेदार इथे रामटेके म्हणून याला कॉन्टॅक्ट केलेला आहे पंधरा पं पंधरा दिवसात ते जाळ्याचं इथं हे करतात आणि जे खिळणी जे तुटलेली आहे न ती ती दुरुस्त करतात आता जुम्मा डॅन्सचा जो प्रश्न आहे जुम्मा डान्स म्हणजे आता काय दोन्ही याच्यात आपल्याला समव करून आणखी आय ब्लॉक आपल्याला वाढवून देता येईल त्यांना आय ब्लॉकवर घेता येईल आणि विकासाचे जे काम आहे आणि जो गटरलाईनचा जो प्रश्न आला होता तर गडरलाईन आणि ड्रेन लाईनचा प्रश्न असा आहे की पूर्ण या प्रभागाची ड्रेन लाईन गेली आहे नाल्यामध्ये आणि ज्यावेळेस नाल्याला पूर येतो त्याच्यामुळं हा प्रवाह थांबवते त्याच्यामुळं दोन तीन तास तर लोकांना तितका त्रास होणारच आहे कारण की जेव्हा नाल्याचा फ्लो उतरते तेव्हा त्या गटरला आपल्या ड्रेन लाईन हळूहळू होतात तो एक त्रास आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न झाले बरेचसे पण त्याच्यात काही मार्ग निघू शकत नाही आणि ग गटर लाईनचा जो विषय आहे जे ट्र ट्रंक लाईन आपल्यासोबत आणखीन एक ताई आहेत त्यांना काहीतरी समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया जसं की माजी नगरसेवक होते त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या लोकउपयोगी सम म्हणजे लोकउपयोगी ज्या वस्तू आहेत किंवा ज्या त्यांच्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो भाजी मार्केटचा प्रश्न होता तो देखील सोडवण्याचा प्रयत्न के केला आहे पण कुठेतरी लोकांचा सहभाग हा तितकाच जरुरी असतो आपल्यासोबत ताई आहेत त्यांनाही समस्या आहे काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया काय सांगाल ताई कुठल्या प्रकारची समस्या तुम्हाला आहे काही नाही आहे म्हणा मला आता पूर्वीपेक्षा खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढं चांगलं व्यवस्थित कार्य होता इथलं म्हणजे पूर्वी असं काहीच नव्हतं आता जे काही इथे मशीने आलेल्या लोकांच्या हेल्थसाठी तुमच्या सगळं स्टेज बनला आणि ह्या लोकांनी खूप म्हणजे हे घेतात काळजी पण थोडंसं एक मला यांच्याकडून रिक्वेस्ट आहे की हे जे कंपाऊंड वगैरे आहे तुटलेलं आहे इथून थोडंसं केलं तर बाहेरचे मुलं येणार नाही कुत्रे वगैरे येणार नाही ते आणि इथल्या ज्या खेळण्यात हे मुलं वगैरे छोटे प्रत्येक मुलं माझेच नाही सगळ्यांकडले तर ते थोडंसं लक्ष द्या तुटलं त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात जे आहे हे कार्य चालू होणार आहे आम्ही आनंद आणि खूप खुश आहोत की हे खरंच नगरसेवक खूप छान आहेत चांगलं कार्य करत आहेत काही वाईट नाही आम्ही पुढे असंच कार्य करावं यांनी असं नाही का आता आम्ही म्हटलं म्हणून यांनी सोडून द्यावं हे चुकीचं राहील खूप चांगला जे आहे या काकूंनी जे आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे की कार्य जे आहे आपलं चांगलं ही कुठेतरी एक तुमच्या कार्याची पोच पावती आहे काकूंचं म्हणणं ये आणि थोडस आमच्या बॅनर लेआउटच्या सडक्याकडे लक्ष द्या थोडं व्यवस्थित सडक सडक आहेत ना सडका रोड रोड सॉरी सॉरी रोड याच्याकडे लक्ष द्या थोडं बस बाकी काही नाही माझे हेच म्हणणे आहे मी तुळसाबाई चौरे मी सतरा वर्ष झाली इथे येत आहे पंचवीस वर्षापासून मी रामेश्वरीला राहत आहे आणि दोन वर्षाच्या आधी इथे काहीच नव्हतं तर नगरसेविका जेव्हापासून निवडून आलेल्या आहेत नगरसेवक तेव्हापासून खूप प्रगती झालेली आहे आणि याच्यानंतरही चांगली प्रगती गार्डनची झाली पाहिजे आणि एक नंबर आपलं गार्डन झालं पाहिजे आणि दिसल्या पाहिजे जसं सुयोग नगरचं आहे तसं हे पण झालं पाहिजे आम्ही नाव घेऊ आणि पुढे आम्ही तुम्हालाच निवडून देऊ बस बस नक्कीच शा एक शाबासकीची थाप जी जरुरी असते आपल्या वरिष्ठांकडनं तसं या काकूंकडनं जे आहे नगरसेवकांना जे आहे कार्य केलं आहे त्यांनी विकास कार्य केलेलं आहे त्याबद्दल एक त्यांची शाबासकीची पा देखील थोपटली आहे आपल्यासोबत अजून काका आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची समस्या आहे की ते जे कार्य केलेलं आहे विकास कार्य त्यासाठी ते त्यांना ते, आपल्याकडनं एक पोस्ट पावती देत आहेत की कार्य जे आहे ते चांगलं झालेलं आहे काय सांगाल ॲक्च्युली मी अभी तक मी जिते बार बी नगरसेवक कंप्लेंट किया के हमारे नगर से वाकई में बहुत अच्छे हैं जो उन्होंने बहुत सारा योगदान हमें दिया है खासकर बुंदे मैडम को मैंने तीन चार बार फोन किया वो तुरंत आया तुरंत हमारे को प्रॉब्लम सॉल्व किए लेकिन कैसा है मैं चाह रहा हूँ कि जो सीमेंट रोड का जो ड्रेनेज लाइन है उस पर थोड़ा कार्य करें थोड़ा बड़ा करें उसको ताकि बारिश में ना हो और दूसरी हमारा मेन मेन मुद्दा ये है मैडम कि हमारे गार्डन में जो चौकीदार पहले था ना चौकीदार होने की वजह से हम ये प्रॉब्लम कभी प्रॉब्लम नहीं आता था गार्डन में वो चौकीदार पूरा संभाल लेता था लेकिन हम चाहते हैं हमारा अनुरोध है पूरे नागरिकों का कि यहाँ पर एक चौकीदार की व्यवस्था हो ये, ये गार्डन में चौकीदार की, की जाए। एक व्यवस्था की जाय नक्कीच या विषयावर त्यांनी सांगितलेलं आहे की मनपाकडनं आपल्याला असा एक चौकीदार किंवा असं सिक्युरिटी गार्ड दिला जात नाही ही लोकांच्या उपयोगाकरता दिलेली वस्तू आहे आणि लोकांनीच ती जतन करणं आवश्यक आहे हा प्रश्न आपला झालेला आहे त्याबद्दल त्या बोललेल्या आहेत काका आहेत काका काहीतरी का 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 बोलू इच्छितात काय त्यांचं म्हणणं ऐकूया माझं आधीच आधी चौकी आधी चौकीदार होता मून म्हणून तेव्हा काहीच कंप्लेंट नव्हती लोक बरोबर व्यवस्थित येत होते व्यवस्थित गार्डन चालू होता जोपासून तो चौकीदार गेलेला आहे सहा महिन्यापासून तो अजून हे प्रॉब्लेम वाढलेले आहे नक्कीच प्रभागामध्ये गाड्यांची समस्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत आहे नगरसेवक जे आहेत ते कुठ प्रकारे समस्या सोडवतात हे आता येणाऱ्या काळात करणार आहे काही अजून आपल्यासोबत काका आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांचंही काय म्हणणं आहे धन्यवाद बी सी एन आपण इथे आलेत आणि पब्लिकची आणि नगरसेवकाची जे कॉन्टॅक्ट आहेत का, का, का कामाबद्दल जी माहिती ते उपस्थित हो आहेत त्यामध्ये मी एक प्रश्न इथे उपस्थित करतो की बॅनर्जी लेआउट परिसरामध्ये जे सिमेंट रोड बनणार होते ते अजूनपर्यंत का बनले नाही कारण त्यांचं भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे परंतु तो फंड कुठे गेला हे आम्हाला कळायला मार्ग नाही आणि महत्त्वाचं एक गार्डनचा प्रश्न आला मी सुद्धा या झुम्मा जॅन्टमध्ये डान्समध्ये राहतो त्यामुळे माझी प्रकृती सुदृढ आहे आणि फिरणाऱ्यांनी आपल्या ट्रॅक्सवरती फिरावं त्यांचा सुद्धा तितकाच अधिकार आहे जेव्हा फिरणाऱ्यांचा आहे कारण हा पब्लिक प्लेस आहे भारतीताई बुंदेने जे म्हटलं की सर्वांसाठी हा उपलब्ध गार्डन आहे सर्वांनी आपापल्या परी आणि त्याचं सुशोभीकरण चांगलं ठेवावं प्रत्येकाने आपल्या परी ती व्यवस्था करावी आणि सर्वांना इथे येण्याची मुभा द्यावी असं माझं मत आहे आणि तिसरा प्रश्न की विपक्ष सभागृहाचं फार मोठं बांधकाम आमच्या वार्डातील नगरसेवक विशाखाताई बांधते यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तिथे जो नाला बांधण्यात ना आला मनोजराव गावंडे साहेबाकडून फार चांगलं काम केलं परंतु आम्हाला त्या नाल्यावरती थोडी दिवाळ उंच पाहिजे गावंडे सर गावंडे साहेब गावंडे साहेब गावंडे साहेबांनी ते नाला बांधून दिला कारण तो नाल्याचा एवढा वास येत होता मुला मुलं तिथे अभ्यासी काय छोटीशी विपशणा केंद्रामध्ये ते मुलं अभ्यास करतात तर त्या नाल्याचा वास येत होता कारण तिकडून जे आहे सर्व पाणी वाहत येतो घाण पाणी घाण कशाचा आहे मला माहीत नाही परंतु सर्व घाण पाणी सांडपाणी इतर वापस येत होतं परंतु ते मोकळा होता नाला त्या नाल्याचा नाल्यामुळे मुलं परेशान होते तर गावंडे सरांनी नाला बांधून दिला परंतु त्यांना मी डिमांड केली होती की तुम्ही दिवाळी इकडनं उभी करा तर गावंडे सरांनी मला आश्वासन दिलं होतं की मी बांधून देईल परंतु अजूनपर्यंत ते कामाला लागले असतील असं मला वाटतं त्यांनी आम्हाला असं ते एवढं काम करून द्यावं आणि बॅनर्जी लेट वसातील सर्व रोड त्यांचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे परंतु एक वर्ष झालं घेऊन आपण त्यांच्याकडे जाऊया तुमचे हेच प्रश्न त्यांच्यासमोर मांडूया त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया आपण नगरसेवक जे आहे गावंडे यांच्याकडे जातो आहे आणि ज्याप्रमाणे काकांनी म्हटलं आहे की बॅनर्जी लेआउटमध्ये रस्ते होणार होते ते अद्याप झालेले नाही आहे ज्यांचं भूमिपूजन होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर जे गडर लाईनची समस्या आहे त्यावर लोकांना नागरिकांना इथला त्रास आहे त्याबद्दल देखील आपण काय म्हणतायत नगरसेवक हे बघूया आणि परिसरातली छोटी मुलगी आपल्यासोबत आहे तिचा देखील काहीतरी प्रश्न आपण तो देखील जाणून घेऊया काय म्हणणं आहे तुझं मी आसन आशना खोबरागड्या ते तिकडचा झुला तुटला आहे खालतून एक खेडणी त्या को, कोणी पण एक लहान मुलगी या लहान मुलगा घसरल तर त्याचा पाय लागू शकते आणि ते वाला झुला चालेल आणि ते वाला झुला त्याचा एक मुलगी झुलेल तर ते पडून जाईल तिकडे जमीन लावायची आहे ना ते नवीन तिथे खेळणी लावून मागायची आहे आपण आतापर्यंत मोठ्यांचे प्रश्न घेतले आहेत कळलेलं आहे नवीन खेळणी जी आहे या मुलीला म्हणजे म्हणणं आहे की मुलांसाठी नवीन खेळणी जी आहे ते व्हायला हवी काय सांगाल दोन प्रश्न आपल्याकडे आहेत बॅनर्जी लेआउट मध्ये जे आहे रस्ते झाले पाहिजे आणि लहान मुलांसाठी ते खेळणी आली पाहिजे आता इथल्या स्थानिक नागरिकांनी जो रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला होता आणि आणि त्याचं भूमिपूजन पण झालं होतं आणि काम पण सुरू झालेलं होतं परंतु मधात कोविड आल्यामुळं ते काम थांब थांबण्यात आलं आणि मुंडे साहेब आले यांनी ते पैसे थांबवले होते तर आम्ही त्याच्यात बरंच आता त्या चार दिवसापहिलेच आम्ही कमिशनरला डेप्युटेशन दिलं कमिशनरने आश्वासन दिलं की मी जे काम सुरू आहे पैसे ना अडी अडीच करोड रुपयाची हे फाईल आहे आणि संपूर्ण बॅनर्जी लावटचे ड्रेन लाईन आवश्यक ठिकाणी ड्रेन लाईन आहे आणि सीमे पूर्ण बॅनर्जी लावटचे आ, सी सिमेंट रस्ते आहे तर त्या दिवशी यांच्या विनंतीनुसार आम्ही कमिशनरला भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी दीड महिन्यामध्ये पत्रही लिहिलं त्यांनी राज्य सरकारला आणि रा, राज्य सरकारकडनं दीड महिन्यात त्याचे पैसे उपलब्ध होईल दुसरी गोष्ट आहे त्यांच्या विपशना केंद्र केंद्राची जी आहे विपशना केंद्राचं काम बासष्ट लाखाचं काम सुरूच आहे आता फाउंडेशन लेवलवर आलेलं आहे आणि ती सर्वांसाठी राहील बॅनर्जी लॅट किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी आणि दुसरी खिळणीचा प्रश्न आहे आणि इथला जाळीचा जो प्रश्न तुटलेला जाळीचा प्रश्न आहे हा फाईल बनवलेली आहे इथल्या नागरिकांच्या कारण की आ... लवकरात लवकर ज्या समस्या सोडवण्याचं काम तुम्ही करत आहात खेळण्याबद्दल काय सांगाल लहान मुलींनी जो आता प्रश्न मांडला आतापर्यंत तुम्ही अनेक मोठ्या लोकांच्या समस्या ऐकल्या आहेत काय सांगाल खेळणी केव्हापर्यंत तुम्ही दुरुस्त करून देणार आहे किंवा नवीन खेळणी लावून देणार काय सांगाल हो एखाद दीड महिना तरी लागेल फाईल तयार केलेली आहे होऊन जाईल ते पण का नक्कीच काय सांगाल नक्की खेळणी हा महत्त्वाचा विषय आहे आणि लवकरात लवकर होईल आणि त्या लहान मुलीच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या भावना डावलता येणार नाही त्याच्यामुळे लवकर होईल याचा प्रयत्न कर नक्कीच नगरसेवकांनी जे आहे ज्याप्रमाणे इथल्या नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिलेली आहेत आणि लवकरात लवकर जी कामं राहिली आहेत ती चालू करू असं देखील म्हटलं आहे आणि की राहिला खेळणींचा प्रश्न ते देखील लवकरात लवकर चालू खेळणी जे आहे नवीन बदलवून देऊ असं देखील सांगण्यात आलं आहे तर आज आपण होतो प्रभाग क्रमांक तेहत्तीसमध्ये आणि इथे आपण नागरिकांसोबत आपण इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे आणि थेट त्यांचे प्रश्न जे आहेत नगरसेवकांकडपर्यंत पोहोचवलेले आहेत आणखीन आपल्यासोबत एक काका आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय म्हणणार तुम्ही हा रणजित रामटेके आहे मी नमस्कार पहिला प्रश्न नगरसेवकाचाच आहे मला प्रभाग वाटलं गेलेला आहे का असा की या प्रकारे इकडला भाग हा नगरसेवक करेल किंवा तिकडला भाग नगरसेवक करेल हा प्रश्न आहे माझा आहे का नगरसेवक साहेब नाहीत ना तुमचा प्रश्न नाही हा आणि यामध्ये चार प्रभागाचे नगरसेवक आहेत इथे वंदना भगत या दिसत नाही आहेत त्या काही कारणास्तव बरं नसल्या प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाही आहेत ओके माझा प्रश्न आहे मी जयभीम नगरचा रहिवासी आहे नगरसेवक माननीय सन्माननीय तिन्ही नगरसेवक सध्या मनोज भाऊ बुंदे मॅडम आणि बांते मॅडम जरा लक्ष द्या पंकज पंकज मिश्रान भंडार आणि वेलकम फर्निचर यामधून जो रस्ता सरळ येतो आहे तो इतका उतार आहे की सरळ एखाद्याचा तर ब्रेक लागला नाही तो तो सरळ तिखडला गाडीवर येणारा ना, ना पळ आणि झालेला आहे बरेच सन्माननीय लेडीज पोरांना घेऊन त्याच्या बाजूला एक गडरचा एक तुकडा लागलेला आहे तो अजून सुधारलेला नाही त्याच्यामुळे बरेच लोक तिथे पडले आणि आम्ही त्याचा म्हणजे औषधी केली त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याचा एक त्याचा एक उपाय उपाय करता येईल का तो असा मांडता येईल का बरोबर रस्त्याला अजून एक प्रश्न आहे माझा त्रिशरण चौकात अलीकडे कोपऱ्यामध्ये चिकन आणि मटणची दुकानं आहेत अतिक्रमण येते उचलते मग ते त्यांचं काय सेटिंग आहे ते माहिती नाही आणि मग ज्या दिवशी अतिक्रमण नसतं त्या दिवशी ते पुन्हा दुकान लावतात पण त्यांना उठवणं तिथून हा उपाय राहणार नाही कारण उठवलं तर लोबाडीपणा करतील चोऱ्या करतील तर त्यांना तिथे काही दुकानं नगरसेवकाच्या माध्यमातून एन एम सीच्या माध्यमातून देता येईल का ज्याचं भाडं घेऊन ते करता येईल का हा प्रश्न माझा नगरसेवकांना आहे नक्कीच दोन प्रश्न यांनी विचारलेले आहे एक रस्त्याचा आहे आणि एक चिकन शॉपचा जो आहे काय सांगाल तो रस्त्याचा प्रश्न तो बरोबर आहे त्यांचा फक्त तिथे ते टाकर रिपेअर जर केलं तर तो प्रश्न सुटेल आणि ती जी हाईट आहे ती थोडी या रोडमुळे मॅच करावं लागेल तर तिथे ते डांबरी करण्याचं पॅच देऊन ती करता येईल आणि अतिक्रमणाचा प्रश्न आहे हा यांनी एक तर निवेदन करावं आम्ही चारही नगरसेवक प प्रभागातले तो हाऊसमध्ये घ्यायला लावू ठराव जेणेकरून जर यांचा व्यवसायाचा प्रश्न जर सुटला तर ते आमच्यासाठी चांगलं राहील कारण शेव श्युट, शेवटी आम्ही आधीच बोललो की व्यवसायाशिवाय प्रगती होऊ शकणार नाही युवकांची आणि ते करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आम्ही यांच्यासोबत सहमत आहोत त्यांनी एक प्रस्ताव म्हणजे नगरसेवकांना अर्ज द्यावा आम्ही चारही नगरसेवक मिळून प्रस्ताव ठेवू की बा जेणेकरून तिथे रूम किंवा काही बांधून त्यांना किरायाने देता येईल जेणेकरून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल आणि यांनाही एक बसण्यासाठी जागा मिळेल नक्कीच काय सांगाल की वाढ हे विभागल्या गेले आहेत का असा देखील त्यांचा एक प्रश्न होता नाही विभागलं गेलं तर नाही आता समजा जर आता मी या ठिकाणी या परिसरातली आहे तर माज इथला परिसर मी सांभाळेल जर मनोज भाऊ पार्वतीनगरला राहत असेल तर तिथला परिसर प भाऊ सांभाळतील भारती ताई बालाजीनगरला राहतात त्या तिथला परिसर सांभाळतील असं चार म्हणजे दिलं आहे पण असं काही नाही आहे की वाट वाटून दिलं आहे म्हणजे माझ्याकडे जर, जर बालाजीनगरची समस्या आली तर मी पण त्यांच्या माध्यमातून सोडवू शकते जर यांची माझ्याकडे समस्या आली तर मी माझ्या माध्यमातून सोडू शकते असं काही नाही वाटलं गेलेलं काही नाही आहे असं सगळी आम्ही चारही नगरसेवक मिळून काम करतो करतोय आणि सगळं व्यवस्थित नक्कीच रस्त्याबद्दल बोललेले आहे महिलांना जा जाण्याकरता त्रास होतो आहे तिथे चेंबर जे आहे ते आहे त्यामुळे काय सांगाल काय रस्ता होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अनुरूप असे प्रयत्न देखील सुरू आहे पण या बदललेल्या ज्या राजकीय घडामोडी आहे याच्यामुळे निश्चितच कामाला आता अडचणी येत आहेत निधी मिळत नाही आहे आणि जाणीवपूर्वक प्रशास सरकारकडनं वागल्या जात असल्यामुळे नगर नगरसेवकांना हा निधी मिळण्यात त्रास होतोय तर याच्या बाजूने प्र पॉझिटिव्ह प्रयत्न सुरू आहे, तो लवकरच मार्गी लागेल याचा प्रयत्न करूया आ, तुम्ही आमच्यासाठी हा जो जनता दरबार भरवला लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत आल्या आणि आम्ही आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो हे केवळ आणि केवळ तुमच्या माध्यमातून प्रभावीपणे झालं हा मंच तुम्ही लोकांना आम्हाला उपलब्ध करून दिल्या भावना शेअर करण्यासाठी त्याबद्दल बी सी एनचं आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक धन्यवाद प्रभाग तर्फे मनपूर्वक धन्यवाद कारण आम्ही हे बी सी एननी जे माध्यम आम्हाला जे दिलं आहे मी यासाठी त्यांचं मनपूर्व आभार मानतो कारण कसं असते काम हे आम्ही नेहमी करत असतो पण ते लोकांना कळणं हे तेवढं गरजेचं असते आणि हे जे माध्यम तुम्ही दिलं आहे हे आमच्यासाठी म्हणजे अत्यंत फायद्याचं आहे कारण आम्ही केलेले कामं लोकांना माहीत नसते की हे यांनीच केलं आहे किंवा नगरसेवकतर्फे झालेलं आहे तर या माध्यमात म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही ते कमीत कमी लोकांना सांगू शकलो की आम्ही काय करत आहो किंवा आम्ही काय करणार आहोत यासाठी मी सर्वात आधी तर तुमचेच धन्यवाद मानतो जेणेकरून तुम्ही आम्हाला हा मंच उप म्हणजे उपलब्ध करून दिला धन्यवाद धन्यवाद बी सी एन न्यूज ज्याप्रमाणे आ... गावंडे सरांनी म्हटलेलं आहे की लोकप्रतिनिधींची कामं जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि तुम्ही तिघही नगरसेवक आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार बी सी एन न्यूज यांनी आम्हाला म्हणजे तिन्ही नगरसेवकांना आणि जनतेला मंच तयार करून दिल्याबद्दल सगळ्यांचे मी तुमच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करते या वीज या ठिकाणी आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद आज ह्या कार्यक्रमाला जो मंच उपस्थित करून दिलेला आहे इन बी सी च्या माध्यमातून सर्व कार्पोरेटर लोकांना जे आपले आयुष्यमान मनोजी गावंडे सौ भारती विकास बुंदे मॅडम त्याचप्रमाणे विशाखा शरदजी बांधते हे सर्व कार्पोरेटर इथे आले नगरसेविका नगरसेवक इथे आले आणि हे सर्व जो चर्चासत्र झाला किंवा काही समस्या मांडल्या नागरिकांनी मी पण मांडले आणि बाकीच्या नागरिकांनी मांडले ते हे तुमच्या माध्यमातून झालं हे माध्यम एक छान माध्यम होतं आणि तुम्ही आमच्या जनतेसाठी हे माध्यम उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्व तुमच्या संचाचं तुमच्या टीमचं इन बी सी एन केबलचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे जय भीम ज्याप्रमाणे नगरसेवक आणि नागरिकांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल नगरसेवक आणि नागरिकांचे खूप खूप आभार आणि आज आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो आहे आणखी नव्या प्रभागासह पुन्हा भेटूया बघत रहा बी सी एन न्यूज नमस्कार